देवाय महान पुण्यवान पवित्र आणि मंगल अशा भूमीवरचे ते एक महावन त्याच त्या पवित्र अरण्याचे नाव होते नैमिषारण्य। त्या अरण्यामधले ते एक तपोवन लता वेली मोठे मोठे वृक्ष यांनी बहरलेला फळलेला फुललेला तो एक समृद्ध परिसर। त्या परिसरातल्या नानाविध पक्ष्यांच्या मधुर आणि मंजुळ स्वरांनी गुंजणारा तो तपोवनाचा भाग। त्या तपोवनाच्या पवित्र भूमीत अनेक ऋषीवर्य एकत्र येत यज्ञ याग आणि तपाचरण करीत धर्मचर्चा करीत आणि अनेक शंका समस्या अडी अडचणी यांच्यावर विचार विनिमय होई। धर्मचरणातून मानवी जीवनाचे कल्याण हा एकच उदात्त हेतू या सर्व चर्चेमागे असायचा। मानवी जीवनाचे कल्याण व्हावे त्याला सुख शांती वैभव समाधान आणि आनंद प्राप्त व्हावा नरजन्माचे सार्थक व्हावे जेव्हा शिवाची भेट व्हावी जन्म मृत्यूचे बंधन तुटावे आणि आत्म्याचे परमात्म्याशी मिलन व्हावे यासाठी कोणती साधना कोणते व्रत कोणता दान धर्म व व्रताचरण करावे या अशा विषयांवर त्या ऋषीगणांच्या धर्मचर्चा आणि विचार विनिमय चालू असताना अचानक अज्ञानातीचा नाश करीत प्राचीवर सहस्र रश्मी सूर्यनारायणाचे असे जसे आगमन व्हावे त्याचप्रमाणे त्या पवित्र अशा तपोवनात सूत नावाच्या एका विद्वान पुराणिकाचे आगमन झाले। सूताच्या आगमनाबरोबर सर्व ऋषीवर्यांनी जिज्ञासू मोक्ष आर्थ साधकांनी त्याचे स्वागत केले त्यांना उच्चासनावर बसवून मोठ्या आदराने त्यांचे पूजन केले आदर सत्कार केला आणि मग अवघा ऋषीवर्ग त्या सूताच्या चरणाशी नतमस्तक होऊन बसला। सर्वश्रेष्ठ विद्वान अनन्य शरणागत अशा त्या भगवत भक्ताला विवादन करीत त्यांनी सूत पुराणिकांना एक प्रश्न केला महाराज सर्वसामान्य लोकांचं कल्याण व्हावं त्यांना सुख शांती आणि समाधान प्राप्त व्हावं त्यांच्यावर भगवंताची कृपा व्हावी यासाठी जर एखादी साधी सोपी पूजाव्रत उपासना किंवा साधना असेल तर ती आपण कृपा करून आम्हास सांगावी। ऋषीवर्गाचा तो लोकहित लोककल्याणकारी प्रश्न ऐकल्यावर सूत पुराणिकांना मोठा आनंद झाला प्रसन्न हास्य करीत ते म्हणाले हे भगवंत भक्तांनो आर्थ साधकांनो तुम्ही मला जो प्रश्न केला तसाच प्रश्न लक्ष्मीने भगवान विष्णूला यांना केला होता तेव्हा भगवान नारायणाने लक्ष्मी मातेला लोककल्याणार्थ जे व्रत जी उपासना जी साधना जी दान धर्मे आणि कर्मे सांगितली आहेत तोच त्या दोघांमधला सुखसंवादाचा भाग मी तुम्हाला यथाक्रम वर्णन करून सांगतो। त्या लक्ष्मीनारायणाच्या सुखसंवादामधूनच तुम्हाला हव्या असणाऱ्या सर्व प्रश्नांची उत्तर मिळतील तेव्हा आता सावध व्हा मनाचे कान करा आणि लक्ष्मीनारायण यांच्या संवाद माध्यमातून पुढे येणारा तो सारा कथाभाग ऐकायला सिद्ध व्हा। सुतांचे हे बोलणे ऐकून खरे तर सर्वांनाच मोठा आनंद झाला तेव्हा सुतांना विनम्रभावे हात जोडत शौनक ऋषीने प्रश्न केला महाराज खरोखरच जन्म कल्याणासाठी लक्ष्मीने तो अन तसा प्रश्न प्रभूंना केला काय नारायणाने त्यावेळी काय सांगितलं सुत म्हणाले ऋषीवर ब्रह्मदेवाने ही सारी सृष्टी निर्माण केली जीव निर्माण केले ब्रह्मदेव हे जगताचे निर्माण करते तर विष्णू भगवान हे सकल सृष्टीचे जीवांचे जगताचे पालन करते प्रत्येक जीवाचं कल्याण व्हावं सर्वजण सुखी समाधानी व्हावे हे त्या जगतपित्याला न वाटलं तरच नवल त्या अति वात्सल्य भावनेमधूनच लक्ष्मीने एकदा भगवान विष्णू भगवंतांना प्रश्न केला की स्वामी माणसाला सुख शांती वैभव समाधान प्राप्त होण्यासाठी आणि त्याचा उद्धार होण्यासाठी त्यांना काय करावं कोणतं व्रत कोणती उपासना कोणती साधना करावी ते आपण मला सांगा तेव्हा लक्ष्मीचा तो प्रश्न ऐकून भगवान अतिप्रसन्न झाले अन
म्हणाले, देवी खरं तर बहुभाग्यानं जीवाला हा मनुष्य देह प्राप्त होतो। त्यानंतर देहाच्या सहाय्यानं खरं तर त्यांनी नारायण जोडायचा असतो, पण जीव हा भोग लालसा असूया अहंकार यांच्यामुळे दुःखी कष्टी व असमाधानी होतो, शाश्वत ईश्वर प्राप्तीच्या सुखापासून वंचित होतो, प्रपंचात अडकतो आणि परमार्थापासून दुरावतो। मी त्याचं अन मलाच या भावनांनी तो इतका संकुचित होतो की दान धर्म पुण्य संचय तीर्थयात्रा धर्मकृत धर्माचरण इत्यादी गोष्टी करत नाही। इतकाच काय, पण साध्या माणूस की धर्माचा सुद्धा त्याला विसर पडतो। हे असं होऊ नये, सन्मार्गावरून माणूस वाईट मार्गाला जाऊ नये, पापाचरण आणि अधर्माचरण होऊ नये यासाठी शास्त्रकारांनी काही नियम घालून दिले आहेत। काही व्रतवैकल्य, उपासना, उपास, दान धर्म, स्नान व तीर्थयात्रा याची योजना केली आहे। त्या सर्व गोष्टी नीट जाणून घेऊन जर मनुष्य प्राणी त्याचं आचरण करेल तर तो नक्की सुखी होईल। शास्त्रकारांनी जी नित्य नैमित्तिक व्रतवैकल्य, उपास आणि साधना सांगितल्या आहेत त्या सर्वात दर 3 वर्षांनी येणाऱ्या मलमासातील म्हणजेच अधिक मासातील स्नान, दान, दीपपूजन, गोमाता पूजन, नामस्मरण इत्यादी गोष्टींना मोठं विशेष महत्व आहे। या मलमासातील किंवा अधिक महिन्यातल्या व्रतपूजनाचं फल हे अधिकम फलम या न्यायानं प्रत्येकाच्या पदरात नक्कीच पडतं। फक्त ते व्रत, ती पूजा, उपासना, उपास, अनस्नान, दानादी कर्म करायला हवीत, म्हणजे त्या मलमासातील अशा धर्माचा पारणानं मानवाचं कल्याण होईल आणि तो सुख शांती वैभव आणि समाधानाचा अधिकारी होईल। भगवान त्याचे हे अभिवचन ऐकून लक्ष्मी यांना म्हणाले, स्वामी हा मलमास म्हणजे काय, तो का, कसा आणि केव्हा येतो, त्या महिन्यात कोणत्या आचार धर्माचं पालन करायचं, त्याचं फलित काय, हा सर्व भाग आपण मला नीट समजावून सांगाल का। तेव्हा विष्णू भगवान म्हणाले, ठीक आहे, तुझ्या मनातील जिज्ञासेचं मी निराकरण करतो आणि तुला सर्व काही स्पष्ट करून सांगतो। ऐक, पृथ्वीवरील कालगणना ही सूर्य आणि चंद्र यांच्या गतीवरून केली जाते। सूर्य गतीवरून केल्या जाणाऱ्या कालगणनेला सौर वर्ष तर चंद्राच्या गतीवरून केल्या जाणाऱ्या गणनेला चांद्र वर्ष असं म्हणतात। या दोन्ही कालगणनांमध्ये दरवर्षी 10-11 दिवसांचा फरक पडतो। आता हा प्रत्येक वर्षी पडणारा 10-11 दिवसांचा फरक भरून काढण्यासाठी शास्त्रकारांनी दर 3 वर्षांनी एका जास्त मासाची योजना केली आहे, यालाच अधिक मास असं म्हणतात। सूर्य हा प्रत्येक महिन्यात प्रत्येक राशीत म्हणजेच 12 महिन्यात 12 राशीतून संक्रमण करीत असतो। सूर्याप्रमाणे चंद्र सुद्धा प्रत्येक महिन्यात 27 नक्षत्रे भोगीत असतो। मात्र चंद्र सूर्याच्या कालगणनेतील हा 10-11 दिवसांचा दर वर्षी होणारा फरक भरून काढण्यासाठी जो अधिक मास येतो त्यात मात्र सूर्य संक्रमणही होत नाही। सूर्य संक्रांत नसलेल्या त्या चंद्रमासात म्हणजे अधिक मासात वातावरण हे गढूळ मलिन असतं, ह्या त्याच्या मलिनतेवरूनच त्याला मलमास असंही म्हणतात। शास्त्रकारांनी हा मलमास सर्व मंगल कार्यांसाठी जरी निषिद्ध मानलेला असला तरी सुद्धा ह्या अधिक मासात स्नान, दान, पूजा, जप इत्यादी धर्मकृत्य केली जातात। त्याचं फळ मात्र उपासकाला अधिक प्रमाणात नक्कीच मिळतं। अधिक महिन्यात केलेल्या तीर्थयात्रा, पवित्र क्षेत्रातील पुण्यपावन नद्यांची स्नान, केलेली विविध दाने, जप, अन्नपूजन याचं फल अधिक, कारण या मलमासाचा प्रत्यक्ष श्रीकृष्णानेच म्हणजेच मी स्वीकार केला आहे आणि त्या मासाला पुरुषोत्तम मास हे नामही बहाल केलं आहे। तसंच या अधिक महिन्यात अर्थात पुरुषोत्तम मासात केलेल्या धर्माचरणाला अधिक फलप्राप्तीचं वरदानही दिलं आहे, त्यामुळेच ह्या अधिक मासाचं महत्व आणि महात्म्य हे पण फार थोर आहे। स्वामी या मलमासाला पुरुषोत्तम मास हे नाव का व कसं पडलं, त्याचा कुणीही स्वीकार केला, त्या मासाला महत्व कशामुळे प्राप्त झालं, हे सारं जाणून घ्यायला मी अतिशय उत्सुक आहे। प्रभू आपण कृपावंत होऊन मला तो सर्व भाग निवेदन करावा। लक्ष्मी म्हणाले, देवी या मलमासात लग्न कार्याधिक मंगल कार्य केली जात नाही। सर्व लोकांनी ह्या मलमासाला ताज्य आणि निषिद्ध मानलं, त्यामुळे तो मलमास मोठा दुःखी कष्टी आणि व्यथित झाला। तो मला शरण आला, मी त्याला घेऊन श्रीकृष्णाकडे गेलो। मलमासाने आपली जन्मकथा आणि वृथा श्रीकृष्णास सांगितली, तेव्हा त्या दयावंत भगवान पुरुषोत्तमाने त्याला मलमासाचा स्वीकार केला आणि त्याला आपलंच म्हणजेच पुरुषोत्तम मास असं नाव दिलं। त्याचप्रमाणे जो कोणी मनुष्य प्राणी या अधिक मासात पूजा अर्चा, देवधर्म, दान, स्नान, जप, तप, तीर्थाटन इत्यादी कर्म करतील त्यांना अधिकस्य अधिक फल या न्यायानं जास्तीत जास्त चांगले फल, सुख आणि सौख्य
अन समाधान व शेवटी भगवत कृपा प्राप्त होईल असं मंगल आशीर्वाद दिला। या महिन्यात दानाला फार मोठं महत्व आहे। मग ते दान हे अन्न वस्त्र किंवा धनाचं असेल, गोदान दीपदान असेल किंवा ब्राह्मण व विष्णू स्वरूप जमाताला अर्थात जावयाला दिलेलं अपूपदान असेल। दान हे कोणतंही अन्न कोणालाही दिलेलं असलं तरी ते सत्पात्री असणं आवश्यक आहे। सत्पात्र ब्राह्मणाला दिलेलं दान हे प्रत्यक्ष भगवंताच्या चरणी अर्पण केल्याचं पुण्य लागतं। अशा दान धर्माने भगवंत संतुष्ट होतो हे तर तू जाणतस, पण या अधिक मासात अधिक महिन्यात सदाचारी निष्ठावान परोपकारी आणि पुण्यवान असे साधू संत सतपुरुष गुरु ब्राह्मण पतिव्रता इत्यादींना बोलवून त्यांचं पूजन करावं, त्यांना आवश्यक अशा वस्तू वस्त्र आणि मिष्टान्न भोजन द्यावं, दान दक्षिणा देऊन त्यांना संतुष्ट करावं आणि त्यांचे मंगल आशीर्वाद घ्यावेत। आशेने घरात अशाने घरात धनधान्याची समृद्धी होते, सुख शांती समाधान आणि आनंद लाभतो। या ब्राह्मण किंवा श्रेष्ठांच्या पूजांना इतकेच या महिन्यातील गोपूजेचे आणि गोदानाचे फार मोठे महत्व आहे। श्री कृष्णार्पणमस्तू।